आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा. उद्याच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं ही जे धंदेवाईक पुढारी आहे की ज्याने राजकारण हा माझा धंदा आहे असं एक 15 दिवसापूर्वी वर्तमानपत्राच्या मुलाखतीला दिलेलं होतं. या राजकारणाला धंदा करायचा, राजकारणाला उत्पन्नाचं साधन म्हणून बघायचं, राजकारणातून पैसा मिळवायचा, पैसा लोकांना द्यायचा, पैसा फेकायचा आणि लोकांना लाचार बनवायची नावाची जी प्रवृत्ती 2019 या दक्षिणेमध्ये आली ती या 2024 हद्दपार होणाराही नक्की आहे. त्याचं कारण गेल्या 5 वर्षामध्ये सत्ताधारी आमदार असून त्यांची असलेली निष्क्रियता आणि 5 वर्ष आमदार नसताना सुद्धा निवडणुकीची हार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून ते आजपर्यंत आपल्या बरोबरीने काम करणारा माणूस या 2 प्रवृत्तींची निवडणूक आहे. आपण साहेब आज बरोबर 24 ऑक्टोबर आहे, 5 वर्षापूर्वी 24 ऑक्टोबरलाच निकाल लागला होता आणि आपण 25 ऑक्टोबरला आपण तुमच्या ऑफिसमध्ये पुढच्या 5 वर्ष कसं काम करायचं याची मीटिंग घेतलो होतो. मित्र, म्हणजे मी आता म्हणालो की ज्यांनी राजकारणाचा धंदा मांडलाय, राजकारण हे उत्पन्न मिळवण्याचं साधन मांडलंय आणि राजकारण हे समाजकारणाची एक पायरी आहे असं म्हणणारा अंगणवाडी, या 2 प्रवृत्तीच्या 2 विचारांची लढाई आहे. सर्व कार्यकर्त्यांना माझी अशी विनंती आहे की काही आता धनवडे साहेब बघायचे म्हणाले की खोटं बोलण्यामध्ये, खोटं पटवण्यामध्ये ती पटाई काय, कारण त्यांचा धंदाच राजकारण आहे. त्यांना निवडून नाही आलं तर त्यांचं पोट चालणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे अनेक खोट काहीतरी फसवण्याचा पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्याला भुलू नका. काय वाटलं तुम्हाला तर यंत्रणेला विचारा आणि यंत्रणेचं मार्गदर्शन घ्या. मित्र, उद्याचे 20-25 दिवस दिवाळी सहित आपण जर या निमित्तानं आपण काम केलो आणि लोकांना इतर जमलेले जेवढे लोक अंदाजे मी बघितले यातल्या एका माणसानं 50 माणसांना जरी पटवून सांगण्याचा प्रयत्न केला तर अंगणवाडीत 25-30 हजार मतांना निवडून आल्याशिवाय राहणार नाही. मित्र, जनसुराज्य पक्षाच्या वतीनं मी अंगणवाडीकरांना शुभेच्छा देतो, विनय कोरेंच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो,